स्टार न्यूज सोलापूर। सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत जय हिंद फूड बँकेच्या कार्याला मदत म्हणून एक मुठ्ठी अन्नदानाच्या अंतर्गत 550 किलो गहू आणि तांदूळ देण्यात आलं। महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने NSS अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे धान्य आपल्या ऐपतीप्रमाणे जमा केले। यामध्ये विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी हे धान्य जमा केले। हे धान्य जय हिंद फूड बँकेच्या कार्याला सुपूर्द करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली, तर NSS प्रमुख प्रतिभा पाटील यांनी जय हिंद फूड बँकेच्या कार्याला प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हे धान्य देत असल्याचे सांगितले। तर जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी यांनी जय हिंद फूड बँकेच्या कार्याची पावती म्हणून मिळालेले हे धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोच करणार असल्याचे सांगितले। यावेळी सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, NSS समन्वयक प्रतिभा पाटील, सिव्हिल विभाग प्रमुख श्रीशल दुलंगे, IT विभाग प्रमुख नीता आळंगे, संगणक विभाग प्रमुख नवनाथ माने, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रमोद शिवगुंडे, जनरल विभाग प्रमुख शिल्पा देशमुख, तर जय हिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी, विक्रमसिंह बायस, अनिकेत सर्वदे, सुनील दुस्सल, शुभम बल्ला, सुधीर तमशेट्टी, मयूर गवते हे उपस्थित होते। तर यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीशल मळेवाडी यांनी केलं, तर आभार नितीन बानेगाव यांनी मानलं। NSS कोऑर्डिनेटर सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक सोलापूर। आज NSS तर्फे एक मोठी अभियान म्हणजे काय की फूड ग्रेन डोनेशन, तांदूळ आणि गहू आम्ही 400 किलोपेक्षा जास्त त्यांना सुपूर्त करतो आहे। त्याच्यामागे एक उद्देश आहे की सगळ्या भुकेलेल्यांना ते अन्न पोहोचण्याकरता आम्ही एक प्रयत्न केलेला आहे। स्टुडंट आणि स्टाफ ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते आम्ही त्यांना सुपूर्त करतो, आणि यातर्फे आम्ही समाजासाठी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते असंच आम्ही तुम्हाला नेक्स्ट टाईमसुद्धा हेल्प करत राहू।